राज्यात कोरोना रुग्णांची सरासरी दैनंदिन संख्या अडीच हजारावरून चार हजारापर्यंत पोहोचली आहे मुंबई आणि विदर्भातल्या काही भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे ही परिस्थिती चिंताजनक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबईत सांगितलं ही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी काही ठोस कृती करावी लागेल पाश्चिमात्य देशांमध्ये जशी पुन्हा टाळेबंदी करावी लागली तशी वेळ येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत नागरिकांनीही निष्काळजीपणा न करता कोविड नियमांचं पालन करावं असं ते म्हणाले ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढत आहे त्या भागात चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे असंही त्यांनी सांगितलं वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या पथकानं ट्रॅकिंग ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर भर देण्याच्या सूचना केल्याचं टोपे म्हणाले ग्रामीण भागात रुग्णांना त्यांच्या दारात किंवा त्यांच्या जवळ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे त्याकरता डायलिसिससारख्या सुविधा जिल्हा पातळीवरून तालुका स्तरावर सुरू करण्याची व्यवस्था करत असल्याचंही टोपे यांनी सांगितलं